आणि यानंतर आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचं काम आता सुरू झाल्याचं दिसतं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सध्याची देशातली जी हवा आहे, जे वातावरण आहे, त्यात बदल गरजेचं असल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. अनेक गोष्टींसाठी एकमेकांना मदत करू असं देखील या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे. सोबतच सुडाचं राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे आणि सध्याचं हे राजकारण देशाला परवडणारं नाही. देशातलं राजकारण गढूळ होत चाललंय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. हम दोनों ने कई मुद्दों पर, कई विषयों पर काफी लंबा चर्चा की है. काफी बातों पे हमारी सहमति हुई है कि आगे देश के उन्नति के लिए, देश में अच्छी सुधार लाने के लिए, देश के विकास में गति बढ़ाने के लिए, देश के कुछ स्ट्रक्चरल चेंजेस करने में, पॉलिसीज को बदलने में कई चर्चाएं हुई. ऑलमोस्ट ऑल विषयों पर, सभी विषयों पर हम एकजुट हो गए, सहमत भी हो गए. आगे चल के मिल के काम करने के लिए हमने तय किया है. देश के राजनीति, जो कि दो राजनेता जब मिलते हैं तो ऑटोमेटिकली राजनीति की बात आता ही है. आज जिस प्रकार का देश चल रहा है, इसमें बदलाव आना चाहिए, क्योंकि 75 साल के आजादी के बाद जो संभावित रूप से जो चीज होना था वो नहीं हुआ. हम लोग एक बात पे तो सहमत हो गए कि देश में एक बड़ी परिवर्तन की जरूरत है. देश को परिवर्तित होना चाहिए. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जो आपने किया, बाळासाहेब का किया, कालच शिवरायांची जयंती होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते आणि ही भेट सुद्धा आम्ही त्याच्यात काही लपवण्यासारखं काही ठेवलेलं नाही की काहीतरी आतमध्ये बोलायचं आणि बाहेर बोलायचं. नाही नाही नाही, सदिच्छा भेट होती. आमची भेट जसं संजयने पण सांगितलं आणि स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री साहेब म्हणाले की देशात जे काही वातावरण चाललेलं आहे, दिवसागणिक गडूळ होत चाललेलं आहे. राज्यकारभार दूर राहिला पण सुडाचं राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवरती सुरू झालेलं आहे. हे सुडाचं राजकारण ही काही आपल्या देशाची परंपरा नाही आणि हे आमचं हिंदुत्व तर अजिबात नाही आहे. सुडाचं राजकारण करणं हे इसमें हमारे हिंदुत्व ऐसे नाही आहे, बदला लेने वाला. तर ह्या गोष्टी जर का अशा चालू राहिल्या तर देशाला शेवटी भविष्य काय, भवितव्य काय जे आहे तेच जर का मागील पानावर पुढे चालू ठेवायचं असेल तर मग ठीक आहे, मुख्यमंत्री कोणी बनेल, पंतप्रधान कोणी बसेल, पण देशाचं काय होईल हा एक विचार कोणीतरी करायला पाहिजे होता. तो आजपासून आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज काय नव्याने आम्हाला काय साक्षात्कार झाला अशातला भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची ती सुरुवात आम्ही करतो आहोत. हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा जो एक प्रकार सुरू झालेला आहे, म्हणजे स्वतः काय केलं, मी काय केलं ते मला सांगण्याची गरज नाही, पण तुम्ही काय 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 नाही केलं ते पण आम्ही कसं खोट्या पद्धतीने सांगतोय. हा कारभार हा मोडायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक चांगली दिशा आज आम्ही दोघांनी मिळून ठरवलेली आहे आणि त्या दिशेने जायचं ठरवलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बुलेट